नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र माहूर येथे मंगळवार दिनांक 20 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार किशोर यादव यांचे मार्गदर्शनाखाली मतमोजणी शांततेत पार पडली. नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड यांनी यावेळी मदत केली. घोषित निकालानुसार सरपंच निवडीमध्ये बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारल्याचे चित्र दिसून आलं, ज्यामध्ये ग्रामपंचायत पाचुंदा विलास तानबा तोरकर, माविया पवन नाळा, प्रविका इंदल राठोड, सचिन नाईक मित्रमंडळ मालवाडा, सुनीता लक्ष्मण बेहरे राष्ट्रवादी काँग्रेस पानोळा, रमेश बाबूलाल कुडमते उद्धव सेना गुंडवळ, रामेश्वर किशन जाधव अपक्ष, इवळेश्वर वंदना दुधराम राठोड अपक्ष, पडसा रुखमाबाई माधव आरके उद्धव सेना, बंजारा तांडा दुर्गाबाई जयवंत उर्वते शिंदेगट, मच्छिंद्रा पारडी जयश्री प्रकाश वाढवे राष्ट्रवादी काँग्रेस, दिगडी बाळू सुखदेव टिळेवाड अपक्ष, मांडवा सीमा गणेश राठोड अपक्ष, दत्त मांजरी सुलोचना अर्जुन पवार गोरसेना, वायफनी गोकर्णा सुरेश अंकुरवार उद्धव सेना, भोरड जनार्दन हुसेन धुर्वे अपक्ष, कुपटी प्रफुल्ल बंडू भुसारे राष्ट्रवादी काँग्रेस, रुई लता गणेश राऊत राष्ट्रवादी काँग्रेस, भगवती रुक्मिणा नागोराव मडावी उद्धव सेना, लांजी मारुती बंडू रेकुलवार राष्ट्रवादी काँग्रेस, बोरवाडी अंजली गजानन राठोड राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापूर सीमा राजू दबडगावकर उद्धव सेना, शेख फरीद वज्रा दीपक संभाजी केंद्रे अपक्ष, वानोळा सुनीता देवराव सिडाम राष्ट्रवादी काँग्रेस, तांदळा दुर्गाबाई संतोष जाधव सचिन नाईक मित्रमंडळ, लखमापूर अभिजित राठोड राष्ट्रवादी काँग्रेस हे सरपंच पदाचे उमेदवार थेट जनतेमधून निवडून आलेले आहेत. हिंगणी येथे सरपंच पदासाठी अर्ज नसल्याने येथील जागा रिक्त राहिलेली आहे. मतमोजणीचे कर्तव्य महसूल अधिकारी कर्मचारी व शिक्षकांनी पार पाडले. मतमोजणी काळामध्ये शांतता राहावी म्हणून पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांचे मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार, संजय पवार, पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके व त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज माहूर.